लव मॅरेज म्हणजे प्रेम विवाह कायमचा यशस्वी होत नाही असा एक मतप्रवाह अजूनही समाजात टिकून आहे. त्याला बळ देणारी एक घटना कर्नाटकातील बेंगळुरू येथे घडलेली आहे. बुधवारी एका 28 वर्षीय महिला डान्स टीचरचा निर्गुण खून करण्यात आला. नाव्याश्री असं या महिलेचं नाव असून तिच्या पतीनेच तिचा गळा आवळून खून केला. खुनाची ही घटना कंगेरी येथील राहत्या घरी घडली. या प्रकरणी पोलिसांनी नाव्याश्रीचा पती किरण याला अटक केलेली आहे. नाव्याश्रीचा खून करण्यापूर्वी किरणने तिला खुर्चीला बांधून बेदम मारहाण केल्याचा आरोप आहे. हत्येच्या वेळी नाव्याश्रीची मैत्रीण ऐश्वर्याही तिच्या बरोबर होती. सकाळी 6 वाजण्याच्या सुमारास ऐश्वर्याला जाग आली तेव्हा तिला जमिनीवर नाव्याश्रीचा मृतदेह दिसला. घाबरून तिने आरडाओरडा केला. तिचा आवाज ऐकून शेजारी जमा झाले. ऐश्वर यांनी लगेच पोलिसांना बोलावलं. तिने दिलेल्या माहितीनुसार पोलिसांनी नव्याश्रीचा पती किरणला अटक केली. पोलिसांचं म्हणणं आहे की किरण आणि नव्याश्रीमध्ये सतत भांडणं होत होती. किरण तिच्या चारित्र्यावर संशय घेत होता त्यामुळे तिला घरात भीती वाटत होती. याबाबत तिने आपल्या मैत्रिणींनाही सांगितलं होतं. मंगळवारी नव्याश्रीने ऐश्वर्या आणि अनिल नावाच्या मित्राला घरात भीती वाटत असल्याचं सांगितलं होतं. त्या रात्री ऐश्वर्या नव्याश्रीसोबत तिच्या घरी थांबली होती. बुधवारी सकाळी ऐश्वर्या झोपेतून उठली तेव्हा तिचे कपडे ओले असल्याचं तिला जाणवलं. नव्याश्री तिथेच पडली होती. नव्याश्री ऐश्वर्याने मंगळवारी रात्री बियर प्यायल्याचं पोलिसांचं म्हणणं आहे. यानंतर दोघीही गाढ झोपल्या होत्या. पहाटे 5:30 वाजण्याच्या सुमारास किरणने स्वतःकडील चावीने घरात प्रवेश केला आणि नव्याश्रीचा गळा दाबून पळ काढला होता. नव्याश्री आणि किरणच्या प्रेमविवाहाला 3 वर्षे झाली होती. किरण हा टॅक्सी चालक आहे. तो सतत आपल्या पत्नीच्या चारित्र्यावर संशय घेत होता.